त्या ठिकाणी जाऊन ते सत्कार होते आणि ज्याने आमच्या हृदयात नाव कोरून ठेवलं असे आमचे मित्रच म्हणतो मी आता कलशिटी साहेब देवस्थानचे अध्यक्ष महेश जाधव अशोक रोपटे सर्व डॉक्टर्स आणि देवकोटींचे पदाधिकारी आणि मित्र आता सगळ्यांनी सगळं सांगितलंय तर मी एवढं सांगतो की आमच्या देवकोटींची खाती अशी आहे मागच्या वर्षी पूर आला पुरात माणसं आमच्या इथं होते आम्ही जेवण खाऊन घातलं सगळं म्हणजे शेवट करून गेलं आमच्याकडे कधी तुम्ही मागितलं तर कसं आम्हाला जेव देतोय त्यामुळे आम्हाला त्याच्यात काय अडचणच नाही लोक आम्हाला मदत करतात इथं ज्या दिवशी पहिला क्वारंटाईन सेंटर होतं साहेबांनी सांगितलं चालू करायचं आम्ही म्हणत सांगितलं चालू करूया सी 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 करायला संध्याकाळी आज निर्णय झाला दुसऱ्या संध्याकाळी उद्घाटन झालं ना आमची काहीच अडचण नाही तुम्हाला जे काय द्यायचं आहे मी आता केमिस असल्याबरोबर सगळी औषधं दिली ज्या ज्यावेळेला अशोकरावांचा फोन आला आहे मला हे पाहिजे मला ते पाहिजे आम्ही कधी कमी पडलेलो आहे द्यायचे काम आम्ही केलेलं आहे प्रत्येक काही स्वतःसाठी काही मागत नाही आलेल्या लोकांसाठी सेवा करण्यासाठीच मागतात त्यामुळं त्यांना द्यायचं म्हणजे ते स्वतः मागत नाही आमचं कर्तव्य आहे ते फक्त ते पुढं नाव आहे तर पण मागं पाठबळ असेल ते पुढं पळत नाही त्यामुळे आम्ही पाठबळ द्यायचं काम 100% केलेलं आहे साहेब दोन नामगिरी झाली इथं पहिल्या तर डिलिव्हरीचं रात्री जाऊन घेऊन आले मी त्यांना म्हटलं वरती दोन गेस्ट रूम आहे त्या गेस्ट रूममध्ये पिव्या म्हटलं देत त्यांना ज्या पद्धतीने वरत्या गेस्ट रूममध्ये त्यांना ठेवलं ते ज्या डिलिव्हरी करण्यासाठी बाईला घेत नव्हते ती बाई इथनं बाळाला सुरक्षित घेऊन गेली दोन्ही सुरक्षित घेऊन गेली तर या सिस्टीचं एक वैशिष्ट्य एकच आहे की मानसिकता लोकांना काढली की त्यांचं म्हणणं काय की तुझी ऑक्सिजन पार्टी वाढते आता मी दोन चार वेळा बघितलं की आम्ही लांब पेशंट आला की आम्ही लांब पळायचं आहे तो पुढं जायचा आम्हाला भीती वाटायची नंतर आमची मीटिंग केली सर हे काय कोरोना वगैरे काही नाही आहे तो मला कुठलं काय नाही सर काय म्हणत नाही तर 103 वर्षाची माताजी सांगतो साहेब त्यांचे त्यांचा मुलगा आणि सूर आधारमध्ये आणि ती बाई इथं आली बाई आल्यानंतर काळजी लग्न करायची सगळं करायचे दुसऱ्या दिवशी तिला उठवली दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चालत लग्न लगे फक्त मानसिक आधार दिल्यानंतर मानुषी तयार होतं म्हणतो की नाही आणि या रोगाचं एकच आहे आता डॉक्टर सांगायला की मानसिकता वाढली पाहिजे मानसिकता खचली की ऑक्सिजन पातळी खतरी आहे खाली येते हे मानसिकता वाढवायचं काम जे केलंय त्यातनं अशोकराव या सीसीला तुमचं लेखन ठेवा पाहिजे सगळ्यांना काय करायला पाहिजे या मानसिकता वाढवून लोकांना घरी जे पाठवते आपण काय नाही मानसिकता दिली की नाही लोक ऐकून पडेल आणि उपाय क्षेत्र असल्यामुळे त्याला काय वाटलं तर जाऊन एचआरसीटी करून किती स्कोर आहे का आहे त्या पद्धतीनं औषध उपचार चालू लागेल आज आमच्या विनंतीला मान्य होईल जिल्हाधिकारी साहेब इथं आले आमचा सन्मान स्वीकारला त्याचबरोबर कलशेटी साहेब साहेब तुमची जरी बदली झाली असेल हे प्रशासकीय हे काय म्हणते बदली होणार तुमची कधी तर रिटायर होणार तुम्ही पण तुम्ही म्हटल्यासारखं कोल्हापूर तुमचंच आहे आम्ही काय तुमची इथं वाढ बघू एवढी मी प्रार्थना करतो महेश जाधव साहेब आले सर्व डॉक्टर्स यांनी आमचं तत्काळ स्वीकारल्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला